नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील ठाकरे सरकारला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतच्या प्रशासकपदी नेमकं कोण असेल याबाबत महाराष्ट्र राज्यामध्ये वाद चालू आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने आता या वादावरती पडदा टाकत आपला अंतिम आदेश जारी केला आहे. राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतच्या प्रशासकपदी योग्य व्यक्ती नव्हे तर सरकारी अधिकारी नेमावा अशा प्रकारचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या ग्रामपंचायत प्रशासकाबाबतच्या निर्णयामुळे ठाकरे सरकारला चांगलाच धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे. 20 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान पुणे जिल्ह्यातील तब्बल 750 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपत आहे. या ग्रामपंचायतीवरती आता न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारी अधिकारी नियुक्त करण्यात येतील अशी देखील माहिती समोर आल्यामुळे राज्य सरकारला हा धक्का मानला जात आहे. ग्रामविकास विभागाकडून प्रशासकीयपदी योग्य व्यक्ती निवडण्यात करावयावा अशा प्रकारचा आदेश आणि निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. मात्र राज्य सरकारच्या निर्णयाविरोधामध्ये राज्यभरातून 3 डझन याचिका न्यायालयामध्ये दाखल करण्यात आल्या होत्या. या दरम्यान राज्य सरकारच्या निर्णयाविरोधामध्ये याचिका दाखल झाल्याच्या नंतर या याचिकांना बगल देण्यासाठी राज्य सरकारने राजपत्र सिद्ध केलं होतं. मात्र राजपत्राला देखील न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं होतं. दाखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील ठाकरे सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे. तर मित्रांनो, राज्यातील ठाकरे सरकारच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या आणि विरोधी पक्षाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.